ఏ కంగారు నచికేత్, ఏ నచికేత్, బాళ నచికేత్. అప్ప रिली सॉरी अप्पा, ते तुम प्लीज तुम्ही असं काय लक्ष देऊ नका, असं काही झालं नाही आमच्यामध्ये, इट वॉज अ बिग कन्फ्युजन, तुम्ही असं काही विचार करू नका, आय एम रिअली सॉरी. अरे 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 काय झालं? अरे काय तू काय झोपेत बडबडायला लागलायस की काय? हा झोपेत 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 बोललो काहीतरी, लिव्ह इट. एनिवे आपण तुम्ही इथे कसे काय? म्हटलं आपण स्वतःच जाऊन बघूया काय काय सुरू आहे. नाही काय नेमकं चाललंय? ओ ओके, या ना आप, बसा ना तुम्ही. वा चांगलंय, नाही तुमच्या कल्पना खूप छान आहेत. सजवा सजवा घर, असंच सजवा. ठीक आहे येतो मी. अप्पा बाय द वे आय एम रिअली सॉरी, तुम्ही कॉफी चहा काय घेत नाही, काढाचं मटेरियल माझ्याकडे नाही, सो आय कॅनॉट ऑफर यू एनिथिंग, रिअली सॉरी. नाही ठीक आहे रे, काही नको आहे मला. काय घरनं बाहेर निघतानाच मी नेहमी खाऊन निघतो. हा बर आहे येतो मी. हो अप्पा चा. हा सही, ते कलर वाला माणूस आहे, त्याला कॉल करतो मी. काय असं का बघते माझ्याकडे? नाही मगाशी अप्पांची का माफी मागितलीस तू? बोल ना, मग अशी अप्पांची माफी का मागितलीस तू? हॅलो ते नचिकेत, मला माहितीये फोन नाही लावलाय ते मी झोपलो होतो ना, मी स्लीपिंग, सो मग असं काहीतरी चुकून बोलून गेलो झोपेतल्या झोपेत. ठीक आहे, पण काहीतरी गडबड आहे एवढं मात्र नक्की. नाही गडबड काही नाही, नॉट एट ऑल. नाही आहे? नो नो नो. ठीक आहे मग घे फोन, लाग कामाला मग. नचिकेत मी निघते. निघतेस? हो आजचं काम झालंय बऱ्यापैकी, बाकी बघू उद्या. ओके ओके, आता घरी जाऊन काहीतरी खाते, खूप भूक लागली. बरं तू रात्री येतोस ना जेवायला? नाही डिक जाणतोय पावभाजी तीच खाईन मी, अँड आज रात्री मी इथे झोपतो. बरं ठीक आहे, मम्मी आईला आणि आजीला सांगते तू आज नाही आहेस जेवायला. या येते. सई हां थांब ना थोडा वेळ. काय रे काही काम राहिले का? नाही काम नाही, बस ना गप्पा मारू. अरे थांबले असते मी, पण शैलेश काकाला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे माझ्याशी. मगाशी त्याचाच दूरध्वनी आला होता आणि उद्याची सुट्टी वाटतं त्याची रद्द झाली आहे, त्यामुळे म्हणाला आजच बोलू. बट मायकलला काय एवढा इम्पॉर्टंट बोलायचं? माहित नाही, कदाचित चिनूच्या अभ्यासाबद्दल असेल. मे बी. अरे येऊ मी. ओके ओके. यान करताना पण खूप स्वीट दिसते सई. Thank you.
अगं आता सांगणार आहेस का काही का नुसती माझ्याकडे बघत बसणार आहेस? नाही भाऊजी येत आहेत ना. अगं आई पण एवढं काय बोलायचं? अगं ते तर खूपच मस्त. तर ऐका ना, झोपले अप्पा? हो हो गाढ झोपलेत अप्पा. बोला मग आता बोल. हा बोला बोला. तर आई, प्रताप परदेशी नावाचा एक गृहस्थ आपल्या दुकानात आले होते. त्यांना आपले पदार्थ अमेरिकेत आणि युरोपात पाठवायचे. आई अहो खूप मोठे निर्यातदार आहेत ते. आणि ते म्हणत होते की आपण जर आपले पदार्थ निर्यात केले ना तर आपला नफा चौपट वाढेल. काय? हो मी दादाशी सुद्धा बोललो फोनवर, पण तो पुण्यात गडबडीत होता, त्यामुळे तो असं म्हणाला की आपांना विचारा आणि काय ते ठरवा. नफा वाढणार असेल तर काहीच हरकत नाही. पण अगं आई, निर्यात म्हणजे परदेशात जाणार ना आपला माल. माल जाणार आहे, आपण नाही काही. हे बघ, आपण आपले मराठी पदार्थ इथे बनवायचे आणि ते परदेशात विकणार. आपला परदेशाशी काहीच संबंध येणार नाही. बरोबर. म्हणजे आपण निर्यात करू शकतो? हो नक्कीच. बर मला सांग, आपल्याला पैसे परदेशी चलनात मिळणार आहेत का? नाही नाही नाही, आपल्याच चलनात मिळणार. मग तर काही प्रश्नच नाही. आपण विकलेला माल अमेरिकन माणूस घेऊ दे ना ते इंग्रज, आपल्याला काय फरक पडणार आहे? हा हो, मला आजीचं म्हणणं पटतंय. कारण आपले मराठी खाद्यपदार्थ जर त्या लोकांपर्यंत पोहोचणार असतील तर ही चांगलीच गोष्ट आहे ना. हो पण आता हे सगळं आप्पांना कसं पटवून देणार? कारण आप्पा नाही तयार होणार परदेशात आपला माल पाठवण्यासाठी. ईश्वरा, आप्पा हे सगळं ऐकून चिडतील. ते कायम चिडलेलेच असत ग. पण आई, असं आप्पांच्या भीतीमुळे एवढी चांगली आलेली संधी आपण अशीच घालवायची का? पण मग काय करायचं? माझं तर डोकंच चालत नाहीये. पण माझं चालतंय ना. ए गप्रे तू काय कर, चिंता करून काही होणार नाहीये. आपल्याकडे अशी एक व्यक्ती आहे जी आपल्याला नक्की मदत करेल. कोण? नचिकेत दादा. आपण त्याला विचारूयात, तो नक्की काहीतरी सुचवेल. हुशार आहे ग बाई माझा नातू. नचिकेत घरी आला ना की मी तुलाच काय सांगते. मी नचिकेत आला ना की मी त्याच्याशी बोलून घेते. हा अगं आजी, ते आज घरी नाही येणार आहेत, ते तिथेच थांबणार आहेत. मी बोलते ना उद्या त्यांच्याशी. बर बर चालेल. बरं होईल नाही. झोपलास का? नाही. काय झालं? झालं काही नाही, सहजच. सहज नसेल
सांग काय काम आहे? एक महत्त्वाचं सांगायचंय तुला. महत्त्वाचं काय सांगायचंय शैला? काय सांगायचंय लवकर टाइप कर. उद्या सांगते. एवढी कसली घाई आहे तुला? तूच म्हणालीस ना इम्पॉर्टंट आहे, मग सांग आता. झोप उद्या बोलू. शुभरात्री. दिस इज नॉट फेअर साई, हे तुला सांगावंच लागेल आता. शुभरात्री बोलली आणि झोपली. मी कसं झोपू आता? मला झोप नाही लागणार. काय तर म्हणे, निर्यात वाढवणार. मी म्हणतो गरजच काय आपल्या वस्तू तिकडे पाठवायची? अरे म्हणजे बंद केला पाहिजे हा निर्यातीचा व्यवसाय. अहो एक सुचवू का? काय? तुम्ही ना येत्या निवडणुकीला उभे रहा आणि मग निवडून आलात ना की मंत्रीपद घ्या आणि स्वतःच सगळी धोरणं ठरवा. आणखीन काही बोलायचंय का? काही सुचवायचंय का? नाही सध्या तरी काही नाही. आजी मी येते, नचिकेतकडे जाऊन येते. हो हो जाऊन ये. आणि ते लक्षात आहे ना? हो. हा ये. अहो नाश्ता देताय ना? हो हो हो. आई मी निघतो. हो हो हो. डब्बा घेतलास का रे? हो हो हो, मानसीने आधीच ठेवलाय. सई तू नचिकेत कडे जायला निघालीस का? हो काका. ते आठवणीने विचारा. हो विचार. येतो अप्पा. आई आजी येते. हा अप्पा येते. हा ये काय हो? हो काय म्हणजे आपली सई काय विचारणार आहे त्या नचिकेतला? काही विशेष नाही हो. तरी पण काय काय तेच विचारतोय मी. काय? हा अहो येत्या संकष्टीला चंद्रोदय किती वाजता आहे हे विचारायला सई गेली आहे नचिकेतला. बर बर बर. अहो अहो पण ते दिनदर्शिकेत असत ना. काय रे किती वेळ दारू उघडायला? सॉरी ते आय वॉज डोझिंग ऑफ. झोप नाही झाली माझी. बसल्या बसल्या झोप येत होती. अशी कशी झोप येत होती? रात्री झोप नाही झाली का? यू टोल्ड मी काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं आहे. गुड नाईट केलं आणि झोपून गेली. बट आय कुडंट स्लीप. मग आता झोप येते मला. बरं ठीक आहे, तुझ्यासाठी छान कॉफी करते, ती पी म्हणजे तुझी झोप उडेल. आणि तुझ्याशी बोलायचं तर आहेच. मग बोल ना. सी इट. अरे हो थांब, कॉफी तर करू दे मला. कॉफी मी केली, तू गरम करून घे. बरं ठीक आहे आणते.
ग ती पाटलांची गीता काय वाटतील ते कपडे घालते ग काल मला भेटली ना तेव्हा चक्क फाटकी जीन्स घातली होती अय्या कमालच आहे बाई तरी मी तिला विचारलं बाई शिवून देऊ का तुला तर म्हणाली नाही हल्ली अशीच फॅशन आहे फाटकी जीन्स घालायची हो जळली मेली ती फॅशन खरच बाई इतके पैसे देऊन असे फाटलेले कपडे कसं काय विकत घेतात नाही लोक अगं आणि म्हणत होती जितकी जास्त फाटलेली पॅन्ट तितके जास्त पैसे काय सांगताय ईश्वरा कमालच आहे नाही कधी चुकून आपल्या आप्पांसमोर आली ना तर काय करू नाही बाई तिचं अगं तिचं नंतर आधी तिच्या घरी जातील आणि वडिलांची शाळा घेतील मुलांवर असे संस्कार करतात का म्हणून विचारतील हो खरच आहे अगदी काय माझ्यावरच हसताय ना नाही म्हणजे असं का वाटलं तुम्हाला नाही मघाशी त्या नचिकेतला संकष्टीच्या चंद्रोदयाची वेळ विचारायची आहे असं सांगून तुम्ही फसवलत मला म्हणून तुम्हाला अगदी आनंदाच्या उकळ्या फुटत असतील ना अहो मी कुठे खोटं बोलले नाही म्हणजे मला खोटं बोलायची सवयच नाही तुम्हालाही माहितच आहे वा तुम्ही आणि खोटं माहितीये मला नाही अहो काय झालं मगाशी बोलता बोलता कल्पनाची आणि माझी पैज लागली कि ऑस्ट्रेलियामध्ये संकष्टी करतात कि नाही करत हो 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 तर कल्पना म्हणाली नाही करत तर मी म्हणलं करत असणार ती म्हणाली नसतील करत मी म्हणाले करत असणार नसतील करत आई अगं करतात नसतील करत बस बस झालं तुमचं ते चंद्रपुराण अहो मग मी म्हणलं की सईलाच सांगूया की त्याला जाऊन विचार आणि त्याला विचारलेलं तुम्हाला आवडणार नाही ना म्हणून तुम्हाला वेगळं कारण सांगितलं काही गरज नाहीये त्या कांगारू कडून ही असली काही माहिती घ्यायची संकष्टी हा शब्द तरी त्याला नीट उच्चारता येतो का नाही ऑस्ट्रेलियात संकष्टी करतात की नाही तिकडे चंद्र उगवतो का नाही उगवतो हो जशा काय तुम्ही 50-16 जाऊन आले तिकडे हे बघा या गोष्टीशी आपल्याला काही कर्तव्य नाही मी सांगते साईला नको विचारूस म्हणून लगेच सांगा हो हो लगेच सांगते सुनबाई मी पण सांगते आप्पा लगेच लगेच सांगा म्हणे यांच्या डरकाळ्यात फार नचिके गे सावकाश नचिकेत एक भिंत मी माझ्या स्वतःच्या हाताने रंगवणार आहे मी तुला आधीच सांगितलंय तू नाही आपण दोघं मिळून करणार होते तू कुठून आलास मध्येच नको येऊ ओके फाईन नाही येत अरे म्हणजे तसं म्हणत नाहीये मी आधी मी एकटी होते आणि आता तू आलास तसे एकटे आपण दोघही होतो साई डेस्टिनी ब्रॉट अस टुगेदर मी अजूनही वॉल बद्दल बोलतोय वॉलच्या पेंटिंग बद्दल एनिवे तू काय बोलणार होती बोल ना ते लेट यू स्टार्ट वर्किंग अँड देन तू विसरून जाते अरे काही नाही आपल्या दुकानात ना एक माणूस आला होता तंपकड मी बघतो नचिकेत तुझ्या घरचं रेनोव्हेशन म्हणून आम्ही सगळे गँगने आलोय अरे हो पण एवढं सगळं काय घेऊन आलाय तुम्ही हे बघ ताई आधी खायचं मग घर सजवायचं आम्ही दोन्ही मटेरियल घेऊन आलोय खाणं महत्वाचं
न खाल्ल्याशिवाय आपल्याला काही सुचतच नाही ना. हा खाल्ल्याशिवाय तसंही तुला काही सुचत नाही. बरोबर आहे, चालू दे.